शेतकरी मित्रांनो, अरोमॅटिक फार्मिंगच्या या पाचव्या भागात आपण अरोमॅटिक आणि मेडिसिनल गुणधर्म असणाऱ्या लेमन ग्रास म्हणजेच निंबू घास किंवा गवती चहा या पिकाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, लेमन ग्रासची लागवड एकदा केल्यानंतर 5 ते 6 वर्ष रेग्युलर उत्पन्न आपल्याला मिळत राहते आणि तेही प्रत्येक 40 ते 45 दिवसांमध्ये. लेमन ग्रास या पिकामधून एकरी वार्षिक उत्पन्न 2.5 ते 3 लाख रुपये 100% मिळते. लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा या सुगंधी औषधी पिकाची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत ISO मानांकन प्राप्त रुबिकॉन वॉटर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर माननीय श्री मच्छिंद्र चौधरी सर यांच्या मुक्काम पोस्ट आंबोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील फार्म ॲरोमॅटिक हर्बल अँड इसेन्शियल ऑइल्स या फार्मवर. मित्रांनो, चौधरी सर मागील 5 वर्षापासून 12 ॲरोमॅटिक पिकांची लागवड ते त्यांच्या 30 एकर फार्ममध्ये करत आहेत. त्यांच्या फार्मवर ॲरोमॅटिक फार्मिंगचे लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचे सर्व ट्रेनिंग शेतकऱ्यांना दिले जाते. चला तर मग सुगंधी औषधी वनस्पती बहुवार्षिक उत्पन्न देणारे पीक लेमन ग्रासचा हा स्पेशल व्हिडिओ संपूर्ण पाहूया. चौधरी सर नमस्कार. नमस्कार चौधरी सर. आता जो लेमन ग्रास आहे तुम्ही लावलेला, त्याची लागवड करण्याची पद्धत कशी असते, त्याला खतं कोणती द्यावी लागतात आणि औषध फवारण्या वगैरे लागतात का, याची आम्हाला माहिती द्या. मुळामध्ये हे जे लेमन ग्रास आहेत ना, लेमन ग्रासच्या अनेक व्हरायटी आहेत, तर ह्या लेमन ग्रासचा उपयोग वेगळा आहे. आता ह्याच्यापासून आपल्याला जे प्रॉडक्ट निघतं तेच मुळामध्ये बायोपेस्टिसाईड निघतं, म्हणून ह्याचा वापर पेस्टिसाईड म्हणून होतो. तर याच्यावरती कोणते पेस्टिसाईड लागत नाही तुम्हाला तसे. हा, याच्यामध्ये तुम्हाला जर वाढीसाठी तुम्हाला थोडंसं NPK द्यायला लागतं, थोडे मायक्रोन्युट्रिएंट द्यायला लागतात म्हणजे. आणि स्टार्टिंगला तुम्हाला ग्रीन मॅन्युअर म्हणा, वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत याचा एक तुम्हाला एक बेसल डोस द्यायला पाहिजे. म्हणजे ते त्या डोसमुळे तुम्हाला कसं की ह्या पिकाला जे लागणारे जे काही नत्रस पुरत पालाश आहेत तर ते कंटिन्युटिवलीमध्ये मिळत राहतात हळूहळू. आणि याची लागवड जी करण्याची पद्धत आहे ना, ही सरीवरती साधारण 2 फुटाचं सऱ्यांमधलं अंतर हवं आणि 2 झाडांमधलं जे अंतर आहे ते 1.5 फुटाचं ठेवतो आम्ही, जेणेकरून हे एकदा झाड वाढलं ना तर ते पूर्ण जमिनीला एवढं कवर करतं की दुसरं कोणतंही तण याच्यामध्ये उतरत नाही. म्हणजे तुमचा निंदीचा खर्च 0 होऊन जातो. तुम्हाला कायमस्वरूपी याला 5-6 वर्षाचं क्रॉप आहे तर तोपर्यंत तुम्हाला परत लागवड करायचं नाही, निंदी खुरपणी नाही. साधारण तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये जे NPK लागतात ते न्यूट्रिएंट आणि बाकी मायक्रोन्युट्रिएंट आहे ते मेंटेन करायचे आहेत, बाकी याला रोगराई अशी काही नाही आहे. चौधरी सर, लेमन ग्रास म्हणजेच आपला मराठी भाषेमध्ये म्हणलं तर गवती चहा, तर याचा लागवडीचा खर्च किती येतो, त्याच्यानंतर ह्या पिकामधून शेतकऱ्याला एकरी नफा किंवा उत्पन्न किती मिळू शकतं? आता ही जी व्हरायटी आहे लेमन ग्रासची, याची साधारण एक याच्या ज्या स्लिप्स असतात त्याला बघा, ह्याला एक स्लिप म्हणतो आपण, तर ह्या साधारण तुम्हाला 1 एकरामध्ये साधारण 18 ते 20 हजार लावायला लागतात आणि साधारण 1 ते 1.5 रुपयापर्यंत कॉस्टिंग येते त्याची. म्हणजे डिस्टन्सवरती आहे तुमचं, ट्रान्सपोर्टेशन किती लांब करायचं आहे, म्हणजे 1 ते 1.5 रुपयाचं जर हिशोबाने तुम्ही पकडलं तर 30-1 हजाराच्या आत तुम्हाला याचा लागवडीचा खर्च येतो. याला ड्रीपही केलं पाहिजे असं काही नाही आहे, ड्रिप केलं तरी चांगलं, नाही केलं तरी चालेल. तुम्ही याला तुम्ही फ्लोनी पाणी देऊ शकता, त्याच्यामुळे मग फक्त एकदा लावगड केली की फारसा नंतर खत औषधांचा याला खर्च नाही. वार्षिक साधारण 10 हजाराची खतं त्याला खूप होतात, त्याच्यामुळे वार्षिक 10 हजाराचा खर्च आहे तुमचा. आणि लावगड केल्यानंतर तुम्ही 5 ते 6 वर्ष क्रॉप ते घेऊ शकता, परत लावगड नाही करायची. साधारण तुम्हाला 40 दिवसानंतर याचं कटिंग येतं आणि वर्षभरामध्ये तुम्ही साधारण 9 ते 10 कटिंग घेऊ शकता याच्यामधनं. आणि साधारण तुम्हाला प्रत्येक कटिंगच्या वेळेला 1-2 टनाच्या आसपास पाला मिळतो, तर 2 टनामध्ये याची जी रिकवरी जर तुम्ही बघितलं तर 1 टनाला 5 किलो तेल निघतं, म्हणजे 10 किलो तेल तुम्हाला मिळणार एका कटिंगला. आता 10 किलोचे जमचे जे झाले तर साधारण 1500 रुपयाप्रमाणे 15,000 रुपये ते होतात. आणि 10 किलो तेल काढताना तुम्हाला जे हायड्रोसोल मिळतं याच्यामधनं, 700-800 किलो हायड्रोसोल मिळतं, तर ते 50 रुपयाने तुम्ही सेल करू शकता. म्हणजे ते तुम्हाला साधारण प्रत्येक कटिंगला 30-35 हजाराचं उत्पन्न तुमचं मिळतं. तर तसं तुम्हाला 10 वेळा तुम्ही याचं उत्पन्न घेऊ शकता वर्षभरामध्ये, किंवा 8 वेळा 9 वेळा 10 वेळा, म्हणजे 30 × 8 जरी पकडलं तरी तुमचं 2.5
ते 2-3 लाखापर्यंत उत्पन्न याचं मिळतं. आणि अजून चांगलं व्हॅल्यू ॲडिशन केलं, तुम्ही याचं जर उत्कृष्ट काही प्रॉडक्ट बनवू शकलात व्हॅल्यू ॲडिशनला, आज काही झालं तर व्हॅल्यू ॲडिशनमधूनच पैसा उभा राहतो, तर तुम्ही अगदी याचं उत्पन्न 5 लाखापर्यंत पण नेऊ शकता एकरी. पण त्याला व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं, याच्यामध्ये अजून कोणते घटक टाकले पाहिजेत आणि त्याची जी उपयुक्तता जी आहे ती कशी वाढवायची, गुणवत्ता कशी वाढवायची, याचा थोडासा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. याच्यामध्ये मग याच्यामध्ये तुळस असेल किंवा वाळा असेल अशा अजून कोणत्या वनस्पतींचे अर्क टाकले पाहिजेत, किंवा लिंबाचा अर्क टाकला पाहिजे का, दशपर्णीचा टाकला पाहिजे का, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर एकत्रित वापर तुम्हाला करता आला तर 5-6 लाखापर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. चौदा सर, हा जो लेमन ग्रास आहे तर याचा वापर कोणकोणत्या ठिकाणी किंवा याचा उपयोग कुठे कुठे होतो? तर हे जे वनस्पती आहे, आता लेमन ग्रासचा जो वापर होतो तो कॉस्मेटिकमध्ये जास्त होतो, सोप डिटर्जंटमध्ये. पण ही व्हरायटी थोडी वेगळी आहे. लेमन ग्रास जरी नाव असलं तर ह्या व्हरायटीमधून जे हायड्रोसोल किंवा जे ऑइल किंवा जे उत्पादित होत आहे तर त्याचा वापर हा बायोपेस्टिसाईड म्हणून केला जातो. बायोपेस्टिसाईडचा मेन अर्थ असा आहे की जी काही तुम्ही फळझाडं म्हणता, हॉर्टिकल्चरमध्ये जे काही एक्सपोर्ट होतं भारतातून, तर तिथे बऱ्याचदा काय होतं की रिजेक्ट होतो माल तुमचा, रेसिड्यू जास्त असला केमिकलचा तर माल रिजेक्ट होतो. तिथे जर तुम्ही याचा वापर केला, ते बायोडिग्रेडेबल आहे आणि याचा केमिकल नसल्यामुळे कोणताही संबंध नाही रेसिड्यूशी, तर याचा तुम्ही सरळ हाताने वापर करू शकता. आणि मेन म्हणजे द्राक्षे झाले, डाळिंब झाले, अशा पिकांसाठी प्रोटेक्शनचं हे काम करणारं हे एक वरदान पीक ठरेल. आणि ह्या पिकामध्ये कसं आहे की साधारण तुम्ही एक जर ऑइल जर म्हणाला तर ऑइल तुम्हाला 100-125 किलो ऑइल निघतं, हायड्रोसोल त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2-2.5 टन हायड्रोसोल निघतं. तर याचं कसं आहे की याचं एक इकॉनॉमिकल गणित, एक शेतकरी जो आहे ना, त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कुणी जर, जी मुलं आज शिकत आहेत, एज्युकेटेड मुलं आहेत, त्याच्यातल्या एखाद्या मुलाने जर हा प्रोजेक्ट म्हणून जर केला, त्यांनी स्वतःचा प्रोजेक्ट म्हणून जर याचं काम हातात घेतलं की बाबा याच्यापासून बायोपेस्टिसाईड बनवून मी द्राक्ष बागायतदारांना किंवा डाळिंब बागायतदारांना देईल, तर तो एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून हे काम करू शकतो. तो ह्या पिकाला तुम्हाला मार्केट शोधायला दुसऱ्यावर अवलंबून राहायची पण गरज नाही आहे. हे तुम्ही स्वयंपूर्णतेकडे नेणारं क्रॉप आहे. तो अशा पद्धतीने या क्रॉपकडे तुम्ही बघू शकता. आणि याचं ऑइल तसं मार्केटमध्ये काही कंपन्या आहेत घेणाऱ्या, बायर्स पण आहेत त्याच्यामध्ये, पण याचा माझ्या हिशोबाने याचा गरज फार मोठी आहे. कारण आज सगळीकडे केमिकलचा अतिरिक्त वापर झाला आहे, त्याच्यामुळे हे जर पीक तुम्ही जर वाढवलं तर ह्याचा एक उत्कृष्ट उपयोग आपल्याला आज केमिकलचा जो अतिरिक्त वापर आहे तो रोखण्यासाठी होऊ शकतो. आय बटनवर क्लिक करून आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. बळीराजा स्पेशल रिपोर्टमध्ये राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व बळीराजा स्पेशलच्या फेसबुक पेजवरती वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळेल. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.